बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीत मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये चौघांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। दरम्यान याच संदर्भात वसमतच्या बस स्टँड मधील बसवर जाहिरात करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आणि याच संदर्भात आता या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा आरक्षण मिळाव्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बस स्टँड मधील बसवर जाहिरात करण्यात आलेल्या फलकावर काळं फासण्यात आलं आणि यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे।